अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांची जी सिस्टीम आमच्या पुणे जिल्ह्याची आहे
हे आणि अमोल सातपुते हे अतिशय निष्क्रिय ठरलेले आहेत. एवढी मोठी घटना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असतात, उपमुख्यमंत्री संवेदनशील असतात, वनमंत्री संवेदनशील असतात, परंतु इथले मात्र जिल्ह्याचं प्रशासन आणि माझ्या तालुक्याचे असले उपवन संरक्षक सातपुते आणि प्रवीण गेनाथ प्रवीण हे दोघंही व्यक्ती अक्षरशः यांना लोकांची जाणीव नाही आहे. यांच्या वर्दळ्याच्या घरच्या समस्यात यांना मिळाली वरती हे यांची स्वतःची पोषणकी समस्यात सर्वसामान्यामध्ये आलेले नाहीत. आमच्या बळीला हे कारणीभूत आहे. या दोन्ही अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. माझी गेलेली माणसं ही परत येऊ शकत नाही. आजही 50 फुटाच्या 40 फुटाच्या झाडावर बिबटते उभा मोठे जातो चढत या थांबतो टाळणी करतो. त्याचा आक्रमक पवित्रा वाढलेला आहे आणि 700 पेक्षा कमालीच्या जास्त बिबटे जुन्नर जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर शहरामध्ये आणि परिसरामध्ये आहेत. त्यामुळे आमचं भीतीचं वातावरण आहे. याच्यामध्ये आम्हाला तातडीने शासनाने माझं आव्हान आहे, माझा विश्वास आहे, हे जे सर्वसामान्याचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अजित दादा ही लोक सर्वसामान्यामध्ये फिरणारी आहेत. मी त्यांच्यावर इतक्या वर्ष काम करतोय. माझी हात जोडून सरकारला विनंती आहे, प्रशासन मुजवळ झालेलं आहे, तुम्ही तातडीने खाली या, या जुन्नर तालुक्याच्या जनतेमध्ये या आणि ह्या लोकांना न्याय निवाडा करा. तुम्ही सगळे खाली आले पाहिजेत आणि तुम्ही लोकांनी न्याय निवाडा केला पाहिजे अशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री या सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे अशी माझी आपल्या दौरे तातडीची मागणी आहे. अतिशय गंभीर विषय, एखादा ज्वालामुखी फुटावा, एखादा बॉम्ब ब्लास्ट व्हावा अशा पद्धतीने तेवढ्याच दहातेचा आमचा हा बिबट हल्ला आहे आणि याच्याकडे फार व्याकुलतेने शासनाने तत्पर पाहावं अशी माझी. खरं तर बिबटे आणि मानव यांच्यातला संघर्ष टाळला पाहिजे, मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात असं आपल्याला वाटतं? उपाययोजना मी 2018-19 आमदारकीच्या वेळेस माझं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये शेवटचं भाषण फार प्रभावी होतं. त्याच्यानंतर मी त्यांना लेखी पत्र दिलं होतं की मला दिसतंय भविष्यामध्ये हे जी जात आहे ही बिबट्याची जात म्हणजे मांजराची जात आहे. एका वेळेला त्यांना 7-7, 8-8 पिल्लं होतं. त्यावेळेला 2002 आणि 2004 बिबट आले तर त्यावेळेला संख्या होती 25 आणि 30 ची, नंतर झाली ती 100 ची, आता ती आहे 700 पेक्षा अधिकची. म्हणजे हे मांजराच्या प्रजातीतला असलेला हा बिबट हा अतिशय धोकादायक ठरलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये जे मी त्यावेळेला भाषण आणि पत्र नोंदवलेलं शासनासमोर त्याच्यामध्ये या सर्व पालिकांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि त्यानंतर इथे असलेलं आमचं मानिवडो आहे बिबट निवारा केंद्र, त्या बिबट निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी 40 लोकांना परवानगी आहे बिबट्यांना, ती 300 ची व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सकाळची 3 फेज लाईट आता शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आमच्या दरकराच्या वाड्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्या लोकांना आवाजाच्या बंदुकी दिल्या पाहिजे, 1 किलोमीटर आवाज दिले लांब पल्ल्याची, त्यांना बॅटऱ्या दिल्या पाहिजे आणि विशेषत्वाने त्यांना तंबू दिले पाहिजे. त्या तंबूसुद्धा सरकारने दिले पाहिजे की ज्या टेंटमध्ये ज्या तंबूमध्ये लहान लहान मुलं आणि हे समजे आमचे लोक त्याच्यामध्ये कमीत कमी उड्यावर असलेला संसार त्यांच्या तंबूमध्ये एका त्यांचा संसार हा खांद्यावर आहे, पाठीवर आहे 24 तास. त्यामुळे त्या लोकांचं संरक्षण व्हायला पाहिजे. या उपायांना तात्काळ करून आता जोपर्यंत हे निवारा केंद्र तुमचं 3 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही, तातडीने 3 महिने पूर्ण केलं पाहिजे जागा संबंधित करून. आणि त्याच्याबरोबरीने जे काय तुम्ही तुम्ही आता पकडाल, बिबट्याची संख्या एवढी मोठी आहे, पिंजऱ्याची संख्या अपूर्ण आहे, 150 पिंजरे आणि 700 बिबटे, त्यामुळे इथं 50 पिंजरे वाढले पाहिजेत. त्यांना धरपकड करून त्यांना लांब अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया किंवा मध्य प्रदेशमधलं गीर, राजस्थान इथं मोठमोठ्या अभयारण्यामध्ये यांना तात्काळ पाठवलं पाहिजे. तर ही लोक इथंच पकडतात आणि इथंच भीमाशंकर आणि माळशेच्या घाटात सोडतात. म्हणून ह्या बाबतीमध्ये ह्या उपाययोजना तात्काळ केल्या पाहिजे. आणि कायमची उपाययोजना म्हणजे हे बिबटमुक्त क्षेत्र करायचं असेल तर यांची 100% नसबंदीचं निर्णय हा धोरणात्मक सरकारने केला पाहिजे. आणि बिबट इथं ठेवता कामा नये, इथं लपन आहे, लपन उसाचा असल्या पांगावर येतो. म्हणून हे तात्काळ उपाययोजना शासनाने केल्या पाहिजे अशी आम्हाला शासनाने मागणी.
करण्यासाठी शेतकऱ्यांवर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।